<San -tabit> दोन दिवसांपूर्वी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून सराफकट्टा परिसरात केलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने केली या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत सोलापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने महापालिका आयुक्तांना दिले दोन दिवसांपूर्वी मधला मारुती सराफकट्टा परिसरात महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली ही कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आली यामध्ये दुकानासमोरील फलक व इतर साहित्याची मोडतोड करून नुकसान करण्यात आले या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नोटीस न देता यापुढे कारवाई करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे दोन दिवसांपूर्वी महापालिका अतिक्रमण पद्धती दोन दिवसांपूर्वी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून कट्टा परिसरात चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे आम्ही तक्रार केली अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे नोटीस न देता कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली दरम्यान या प्रकरणी पुरावे द्या चौकशी अंती कारवाई करू असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले कारवाई वेळेचे व्हिडिओ क्लिपही आयुक्तांना यावेळी दिले असल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले या प्रकरणी चौकशी करून चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे अशी माहिती सोलापूर सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी सांगितली